क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका एक बार फिर स्वागत है। वसईपुर व अंबानी रोड से वाहतूक पुलिस द्वारा जन जागृति अभियान के तहत भव्य बाइक रैली निकाली गई। यह बाइक रैली 32वां सड़क सुरक्षा अभियान के तहत निकाला गया, जिससे लोगों को जागरूक किया जा सके। 1, 2, 3 26 जनवरी गणतंत्र दिवस के अवसर पर वाहतूक पुलिस द्वारा 32वां सड़क सुरक्षा अभियान के तहत भव्य बाइक रैली का आयोजन किया गया, जिसमें जोन 2 व जोन 3 के डीसीपी द्वारा हरी झंडी दिखाकर बाइक रैली का शुभारंभ किया गया। यह बाइक रैली वसई पश्चिम अंबानी रोड से शुरू हुई और नालासोपारा पश्चिम नालासोपारा पुलिस स्टेशन में समाप्त हुई। वहीं इस दौरान लोगों को वाहतूक के नियम समझाए गए। वाहतूक को लेकर जन जागृति अभियान छेड़ा गया। वहीं आप ये वीडियो स्वयं देख सकते हैं कि किस प्रकार वाहतूक पुलिस लोगों को वाहतूक के नियम समझा रही है। 18 जानेवारी 2021 रोजी चालू झालेला है ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत असं एक महिना हे अभियान चालू राहणार आहे। या अभियाना दरम्यान आपण प्रत्येक ठिकाणी, जसे आज आपण बाईक रॅली काढून आपण सर्वांना संदेश दिला की आपण हेल्मेट घालणं गरजेचं आहे, लायसन्स असणं गरजेचं आहे आणि आपलं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे। जसं तुम्हाला बाईक रायडर्सनं पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं की आपण बाईक चालवताना आपली जी सेफ्टी आहे ही सगळ्यात महत्त्वाची घेतो। म्हणजे फक्त हेल्मेट घातलं म्हणजे आपण सुरक्षित आहोत असंही नाही। कदाचित बाईक स्लिप झाली तर आपल्या गुडघ्याला हाताला यांना फार मार लागू शकतो, तर तीही सेफ्टी गरजेची आहे। म्हणून जे लाँग ड्राईव्ह करतात त्यांच्यासाठी एक खास संदेश यांच्यातर्फे दिला जातो की आपण आपली सुरक्षा फक्त हेल्मेट घालून नाही तर आपल्या बाकी इतर सुरक्षा कवची आपण घालून बाईक रायडिंग किंवा लांब लाँग टूरला आपण गेलं पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की आपण प्रत्येक वेळी वाहतूक शाखेतर्फे आपण हा वेळोवेळी संदेश देतो की तुमची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आता सध्या ॲक्सिडेंटचे प्रमाण हे खूप वाढत आहे। जवळजवळ ॲक्सिडेंटचे प्रमाण जर बघितलं तर ते लोक डोळा त्यांचे असे मोठे होतील इतपत त्या ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे। याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्याचा जीव जातो, प्राण जातो, त्यावेळी आपल्याला कळतं की त्याच्या घरची परिस्थिती काय होते, कारण जाणारा ॲक्सिडेंटमध्ये तो त्याच्या कारणाने जातो पण त्याच्या घरावरची जी परिस्थिती असते ती खूप वाईट होते। म्हणून आजच्या या रॅलीतून हाच संदेश द्यायचा आहे की आपण आपली सुरक्षा घ्यायची आहे, कारण आपल्या घरी कोणतरी आपली वाट बघत आहे। इस जनजागृती रैली में पुलिस और अन्य लोगों ने मिलकर रैली निकाली। नाला सुपारा से प्रेयस सावंत की एक रिपोर्ट।